हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज आपण उपवासाची एक रेसिपी करणार आहोत, त्याचं नाव आहे बटाट्याचा किस। हा किस अतिशय करायला सोपा आहे, अगदी घरातल्या वस्तूंनिशी आपण हा किस करू शकतो। सो लेट स्टार्ट। बटाट्याच्या किसच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला एक एक करून आता दाखवते। मी हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये ठेवलेला आहे। 3 बटाट्याचा किस मी केलेला आहे, मला 3 बटाटे लागलेले आहेत आणि हा जाडसर किस मी केलेला आहे। किस केल्यावरती तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पुन्हा पाण्यामध्येच तो किस घालून ठेवायचा, जेणेकरून आपला जो किस आहे तो लाल पडणार नाही। एक वाटी दाण्याचा कूट घेणार आहे मी, 2 चमचे जिरं, 3 मिरच्यांचे तुकडे घेणार आहे, मीठ लागणार आहे आपल्याला चवीनुसार, साखर लागणार आहे आपल्याला 1 ते 1.5 चमचा। हे ओलं खोबरं आहे ते मी एक वाटी खोवून घेतलेलं आहे आणि किशमिश लागणार आहेत जे ऑप्शनल आहेत, मी टाकणार आहे। तुम्हाला टाकायचे असतील तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप सुद्धा करू शकता। ते मी जवळजवळ 25 ते 30 घेतलेले आहे। ऑइल लागणार आहे आपल्याला जवळजवळ 3 चमचे। तुम्हाला तुपात करायचं असेल जर किस तर तुम्ही तुपातही करू शकता, मी तेलामध्ये करणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल छान गरम झालं की आपल्याला हे 2 चमचे जिरं जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे। जिरं चांगलं तडतडून द्यायचंय, जेणेकरून आपल्या बटाट्याचा किस जो आहे त्याला छान सुवास येईल। आणि हे 3 मिरच्यांचे काप त्याच्यामध्ये घालायचे। हा जो किस आहे तो आपण छान गाळून घ्यायचा। बघा कसा पांढरा शुभ्र आपला किस राहिलेला आहे। हा किस आपल्याला या फोडणीवर टाकायचा। आणि त्याच्यामध्ये हा जो दाण्याचा 1 कप कूट आहे तो मी ह्याच्यात घालते। छान पैकी परतून घ्यायचे आपल्याला हा किस। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून 1-10 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची, कारण वाफ काढली तरच आपला हा किस जो आहे तो छान शिजून येणार आहे। आपण नेहमी जी उपासाची बटाट्याची भाजी करतो ती खाऊन खाऊन सगळ्यांनाच खूप कंटाळा येतो, म्हणून काही फॉर अ चेंज म्हणून आपण हा बटाट्याचा किस केलेला आहे। हा बटाट्याचा किस तुम्ही एरवी सुद्धा खाऊ शकता, सकाळी ब्रेकफास्टला किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकिंगसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता। आपला किस आता एकदम रेडी आहे, तुम्ही पाहू शकताय। हा जाड किसल्याने दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि खाताना पण त्याच्या रेषा रेषा छान अगदी तोंडामध्ये येतात। बारीक जर का तुम्ही किसणीने किसलात ना
जास्त शिजल्यावरती एकदम तो जास्त शिजून जातो आणि मेण मेण होऊन जातं त्याचं, असं होता कामा नये. हे आता मी किशमिश टाकलेले आहे त्यामध्ये आणि दोन चमचे साखर घालते जेणेकरून आपल्या बटाट्याचा किस जो आहे त्याला छान अशी टेस्ट येणार आहे आणि चवीनुसार मीठ. हे ओलं खोबरं आहे ते टाकतेय मी दोन चमचे आणि बाकीचं मला गार्निशिंगला लागणार आहे. वा, आपला केक अतिशय छान झालेला आहे. आपला केक रेडी आहे, आता तो तुम्हाला मी सर्व्ह करून दाखवते. आपला बटाट्याचा किस जो आहे तो एकदम रेडी आहे आणि एकदम सुंदर झालेला आहे. हा बटाट्याचा किस जो आहे तो तुम्ही कुठेही नेऊन कॅरी करू शकता आणि खायला सुद्धा अगदी इझी आहे. अगदी तुम्ही ट्रेनमध्ये असाल, ऑफिसमध्ये असाल, चमच्याने सुद्धा खाण्याचा उपयोगाचा हा किस आहे. लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा हा बटाट्याचा किस तुम्ही करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. थँक्यू.